जय शिवराय मित्रांनो, तर कुसुम सोलर पंप योजनेअंतर्गत शेतकऱ्यांनी अर्ज केलेले आहेत. तर शेतकऱ्यांना दिवसा 8 तास सिंचन शक्य व्हावे, त्याचबरोबर शेतकऱ्यांना लाईटच्या बरोबर बसावे लागणार नाही किंवा जे लाईटच्या अडचणी आहेत त्या दूर करण्यासाठी आता सोलर पंप योजना सुरू आहे. यामध्ये सोलर पंप योजनेअंतर्गत आता बरेच सारे फ्रॉड होताना देखील दिसत आहेत. तर गव्हर्नमेंट थ्रू कुठल्याही प्रकारे जाहिरात जी आहे तर ते सोलर पंपची केली जात नाही किंवा आपल्याला कुठल्याही इतर ठिकाणी अप्लाय करण्यासाठी सांगितलं जात नाही. फक्त कुसुम सोलर पंप योजना जी आहे तर ती त्यांच्या ऑफिशियल वेबसाईट मेडा बेनिफिशरी ज्या ठिकाणी लॉग इन वगैरे आहेत त्यांच्या ऑफिशियल बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना माहिती आहे. ज्यांनी आपल्या चॅनलवरती अगोदर व्हिडिओ बघितलेले आहे त्यांना ऑथेंटिकेट वेबसाईट त्याचबरोबर ओरिजिनल माहिती माहिती असेल. तर आता बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांना यामध्ये आता भूलभुलाया आहेत काय आहे ती संपूर्ण माहिती पुढे बघणार आहोत आपण. त्यासाठी व्हिडिओ शॉर्टपर्यंत नक्की बघा आणि आपण जर चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. आता बऱ्याच साऱ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून शेतकऱ्यांना पेमेंट करण्यास सांगण्यात येत आहे सोलार पंपाचे. ज्या शेतकऱ्यांना अर्ज केले आहेत त्यांना लिंक वगैरे येत आहेत, टेक्स्ट मेसेजमध्ये येत आहे, त्याच्याविषयी आता हे बघू शकता आपण आपल्यासमोर. अशा प्रकारे स्पॉन्सर जे व्हिडिओ आहेत किंवा ज्या पोस्ट आहेत तर त्या इंस्टाग्राम असो, फेसबुक असो किंवा व्हॉट्सअप असो इतर ठिकाणी जे आहे तर ते स्पॉन्सर केले जात आहे. आणि मित्रांनो, नुसते स्पॉन्सर नाही आहे तर या ठिकाणी खाली ॲप्लाय नावाचं बटन देखील आहे. तर सरकार थ्रू यामध्ये कुठल्याही प्रकारचं ॲप्लाय करण्यासाठी किंवा अर्ज भरण्यासाठी ऑप्शन नाही. PM कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन, PM कुसुम योजना सोलर पंप लगाने पर मिलेगी 90% तक का सब्सिडी, जल्द ही अप्लाई. PM कुसुम योजना ऑनलाइन रजिस्ट्रेशन, PM कुसुम योजना सोलर पंप लगाने पर मिलेगी 90% तक का सब्सिडी, जल्द ही अप्लाई. तर आपण बघितले असेल कशा प्रकारची जाहिरात आहे किंवा कशा प्रकारे ॲडव्हर्टाईजमेंट जी आहे सोलार पंपची तर ती केली जात आहे. त्यानंतर खाली आपल्या नावाचे बटन देखील आहे. तर मित्रांनो, अशा कुठल्याही पोस्टला किंवा व्हिडिओमध्ये जे आहे तर ते परत सोलार पंपसाठी अप्लाय करू नका. आता काही शेतकरी म्हणतील की आपल्याला अजून एक सोलार पंप पाहिजे, त्यासाठी आपण पुन्हा एकदा अप्लाय करू, या ठिकाणी अप्लाय बटन आहे. किंवा काही शेतकऱ्यांचे सोलार पंप ना मंजूर झाले ते देखील या ठिकाणी अप्लाय करण्याचा प्रयत्न करतील. तर मित्रांनो, सोलार पंपाचे आता कुठल्याही प्रकारे अर्ज किंवा ॲप्लिकेशन जे आहे तर ते सुरू नाही आहे. त्याचबरोबर सोलार पंपाचा कोटा देखील किती आहे तर हे मी आपल्याला मागच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे, ती व्हिडिओ बघून घ्या चॅनलवरती. त्याचबरोबर आता हे जे फ्रॉड ॲडव्हर्टाईजमेंट आहे तर यामध्ये संपूर्ण AI जनरेटेड व्हॉइस वगैरे जे आहे तर ते जनरेट केले. आता ज्यांना याविषयी माहिती आहे किंवा ज्या शेतकऱ्यांना याच्याविषयी थोडीफार जाणीव आहे त्यांना ही संपूर्ण जाहिरात वगैरे जी आहे तर ती फ्रॉड आहे किंवा चुकीची आहे तर हे समजून आली असेल. त्याचबरोबर आता काही शेतकरी या ठिकाणी अप्लाय करतील तर अप्लाय केल्याने जर आपल्याला पेमेंट काही ठिकाणी या ठिकाणी पेमेंटचे देखील ऑप्शन आहे. थोडेफार 2000-3000 जे पेमेंट आहे तर ते करावे लागत आहे. त्याचबरोबर काही ठिकाणी फक्त आधार कार्ड वगैरे, OTP, मोबाईल नंबर ही संपूर्ण माहिती कलेक्ट केली जात आहे. आता या तीन प्रकारच्या जाहिराती आहे मित्रांनो. तर सदर जाहिराती आपल्याला विविध सोशल मीडियावरती, साधारण इंस्टाग्राम, फेसबुक अशा सोशल मीडियावरती बघायला भेटतील. या ठिकाणी आपल्याला अप्लाय करायला OTP जो आधार कार्डशी संलग्न आहे, मोबाईल नंबर त्यावरती OTP घ्यावा लागणार, आधार नंबर टाकावा लागणार आणि आपला जो कॉन्टॅक्ट नंबर आहे किंवा जो मोबाईल नंबर आहे तर तो त्या ठिकाणी लिंक करावं लागणार. त्यानंतर आपल्याला जे प्रोसेस आहे पुढील तर ते नंतर करू असं सांगण्यात येईल. त्यामध्ये आपलं नाव वगैरे आहे, फर्स्ट नेम, लास्ट नेम अशा प्रकारे टाकण्यास सांगण्यात येईल. आणि आपल्याला थोडक्यात असं दाखवण्यात येईल की ही जी माहिती आहे तर ती ओरिजिनल आहे, यामध्ये कुठल्याही प्रकारचा फ्रॉड नाही. पण त्यांच्या महत्त्वाची जी माहिती आहे मित्रांनो, तर तुमचा दिलेला मोबाईल नंबर, त्यावरती घेतलेला OTP आणि आधार कार्ड या तीन गोष्टी ज्या आहेत तर त्या फार महत्त्वाच्या आहे. तर अशा प्रकारे कुठेही आपण ज्या स्पॉन्सर वेबसाईट असतील किंवा काही असो ह्याच कंपनीचे सोलर पंपाविषयीचीच नाही तर कुठल्याही प्रकारचे आपल्याला ऑनलाईन वस्तू वगैरे खरेदी करताना अशा स्पॉन्सर जाहिरात किंवा अशा कुठल्याही फ्रॉडला बळी पडू नका. कारण त्या ठिकाणी आपण जी माहिती भरत असतो तर आपला सर्व डाटा जो आहे तर तो या कंपनीकडे किंवा या फ्रॉड वेबसाईटकडे जो आहे तर तो हँडओवर झालेला असतो किंवा त्यांच्याकडे गेलेला असतो. त्यामुळे आपल्याला हे लोन घ्या किंवा आपली लॉटरी लागली किंवा आपण 2012 आपल्याला 4000 TV लागला अशा प्रकारचे फोन वगैरे जे कॉल्स वगैरे जे आहे तर ते येत असतात. त्यामुळे शेतकऱ्याची किंवा इतर सामान्य माणसांची खूप जास्त प्रमाणामध्ये जी आहे तर ती फसवणूक या अशा जाहिरातीच्या किंवा अशा फ्रॉडच्या माध्यमातून केली जाते. आणि व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा, कारण बरेच सारे शेतकरी जे आहे तर ते सोलर पंप येत नाही किंवा भेटत नाही किंवा आपला अर्ज करायचा राहून गेला, कोटा उपलब्ध नाही, या संपूर्ण कारणामुळे असे या ठिकाणी येऊन अप्लाय करतील, या ठिकाणी माहिती टाकतील. तर मित्रांनो, सरळ सरळ ज्या ऑफिशियल वेबसाईट आहे तर त्या ठिकाणी देखील सांगण्यात आलेले की आम्ही कुठल्याही प्रकारची जाहिरात वगैरे जी आहे तर ती करत नाही आहोत आणि अप्लाय करण्यासाठी एकच वेबसाईट देण्यात आलेली. त्यामुळे कुठेही अप्लाय करत बसू नका किंवा कोणत्याही थर्ड पार्टी ॲप्लिकेशन, थर्ड पार्टी वेबसाईट या ठिकाणी आपली जी माहिती आहे तर ती भरू नका.
कारण आता बरेच सारे शेतकऱ्यांचे जे प्रश्न मी मागे सांगितलेले पेड पेंडिंग असो किंवा फ्रॉड पेमेंटचे ऑप्शन असो हे संपूर्ण प्रकार जे आहे तर ते मागील आपण व्हिडिओमध्ये बघितलेले आहे. आणि जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. जरी लाईक केलं नाही तरी पण माहिती जी आहे तर ती आपल्या व्हॉट्सअप ग्रुपवरती शेअर करा, कारण अशा प्रकारच्या फसव्या ज्या जाहिराती आहे तर ते शेतकऱ्यांसमोर किंवा सोशल मीडियावरती येत आहे, त्याला बळी पडू नका. तर धन्यवाद मित्रांनो, माहिती कशी वाटली खाली कमेंट करायला विसरू नका.